हॅलो फ्रेंड्स, देवपूजेची वेळ झालेली आहे. सकाळचे 7:30 वाजलेले आहे. आता मी सर्व हे ताटात देव काढून घेणार आहे. सर्व मी सर्व स्वच्छ करून कपडा वगैरे आथरलेले आहे. हे माझ्या स्वामींचा फोटो. मी लवकरच नवीन घेणार आहे. आता मी देवपूजा करते. दूध, मध, थोडीशी पितांबरीने देव घासते आणि नंतर ठेवून देते. मला देवघर खाली घ्यायचं आहे. देवाला घेऊन घेईन मी नक्कीच 1-2 महिन्यात. मी पितांबरीने मस्तपैकी देव घासते. हॅलो फ्रेंड्स, आपले बघा देव कसे मस्तपैकी घासून झालेले आहे. तांब्या ताटली, अजून ताटली घासायची आहे, दिवाही घासायचा आहे. आता ही ताटली घासू आपण, त्यामध्ये हे देव ठेवून आपण विराजमान करू देवघरात. ओके, हॅलो फ्रेंड्स, झालेले आपले देव घासून, ताटली झालेली घासून. कशी दिसत आहे? किती गोड दिसत आहे ना. आपण ते आता वरती ठेवून देऊ मस्तपैकी. सातवाऱ्यांसाठी वेगवेगळ्या रांगोळ्या असतात, त्या देवाऱ्यापुढे काढायच्या असतात. सातवाऱ्यांच्या देवाऱ्यापुढे काढायच्या रांगोळ्या ही सोमवारची, ही मंगळवारची, ही बुधवारची, ही गुरुवारची. झाली आपली देवपूजा. आता आपली आरती करून घेऊ. आपण रविवारची रांगोळीही काढलेली आहे. आपण लवकरच, मी लवकरच देवघर घेणार आहे. खाली घ्यायचं लाकडाचं वगैरे. चला तर आता कामाला सुरुवात. स्वयंपाक वगैरे. श्री स्वामी समर्थ.